आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भतनू, गावातल्या उत्सवात आवाज खाली दिसणार नाही तुका. बहिणीचो मसाज चाललो होतो. हा, तुम्ही उत्सवाची वर्गणी फटाफटा द्यावा. मी फटाफटा जातोय. बोळ्या, उत्सव होतो लो. पक्को होतो लो. एजीपी साहेब जाता जाता सांगून गेले उत्सव धूम धडाक्यात करायचो. आता आणखी चौकशी बिकशी काय होती नाय. भस्मे साहेबांका खास उत्सवासाठी गावात ठेवून गेले होत. ते पण खूप मेहनत घेतात. हा, अख्खो दिस माझ्या वांगडा गावभर फिरत होते. काय रे सारखो भस्मे भस्मे भस्मे. खोतांकडे इलस काय भस्मेकडे. खोतांसमोर मग खोता तो जप करायचो काय भस्मेचो. तुमचा बरोबर असा, पण उत्सवासाठी मेहनत कोण करता. खोत का भस्मे. भस्मे म्हणून त्याचंच नाव आहे त्याला. इतक्या बोलतोस त्यांच्याबद्दल तर तो होय कित्याक नाही येऊ. भस्मे साहेब येणार होते पण त्यांनी काय सांगले नाही. तर काहीतरी सांगले नाही त्यांनी. घाबरले की काय खोतांका. काय टेन्शन इला हयचा. श्या 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 भस्मे साहेब कोणाकच घाबरणार नाही. हो हा, आता आठवला. ते म्हणाले मी गोरगरिबांच्या घराकडे जातलय आणि लुळ्या पांगळ्यांका मदत करतलय आणि आडल्या नडल्यांका आधार देतलय. ड्युटी आमाची ती. आपण त्यांच्यात खोत खयच बसणार नाही ना. म्हणून मग त्यांनी मागे सांगले नी तूच जाऊन ये. म्हणून मी इलय. उळ्या पांगळ्याशी माझी बरोबरी करतास. हेसून काय तुका वर्गणी मिळवची नाही. भाई, तुका वर्गणी देऊची नसात ना तर नको देऊ. पण त्याचा आरडतस किती. तू विसरलोस तो उत्सवाची वर्गणी मागू किलो. बोळ्या तू जा बाबा. बोळ्या मामा थांबा. वर्गणी देऊची आण. घरच्या लक्ष्मी बरोबर कळता. घरच सुख कशात दडलेला असतात. आता मका नायकांकडे जाऊ खोया, सावतांकडे जाऊ खोया आणि मग सागावकरांकडे आणि मंजुळा बाई इकडे. सर जर गेलास ना तर तंगडी तोडून टाकी ना तुझी. ओ खोतनू, मी माझो माझो खय जातोय. ओ तोच माझ्या नेत असता. आल्या. सातारडेकरांनी दिलेले तांदूळ बाकी ना बरे आहेत. शिरवाळे बरे होते. काय गो तू बरा आहेस ना. माका काय धाड भरली. नाही अगो, सातारडेकरांविषयी बरा बोललस मनाने विचारले. हो तुमका सांगू तर राहुला. बळा मामा आणि भस्मे उत्सवाची वर्गणी घेऊ केलेले दिलंय त्यांना. वर्गणी दिलं पैसे खायचून दिले. तुमच्या येतो बाण आडून दिले केव्हा. मका बोललच नाही.
वेकमाचं नाव घेतलं तुमची अक्कल काय रान सरू जाता काय? तुमका वर्गणीची काळजी नसता पण माका असता. वर्षभर पाच पाच दहा दहा रुपये साठवतय मी उत्सवासाठी. नुसतं आपला त्याचं नाव घेऊन त्याच्यावर भरोसा ठेवून काय होणार नाही. हात पाय हलवचे लागतो. ते तो उत्सव हा तो मान हा. वर्षभर तो आपणासाठी सगळा करता. मग त्याच्या उत्सवात काय कमी पडता काय कमी पडणार नाही हे आपणाक बघूक नको काय? आपण त्याचा विचार करू. ओ ओ ओ काय हो असे काय बघतास? तू असा बोलूक लागलस की लग्नात जसा दिसत होतस तसाच गोड दिसतस. जावा काहीतरीच तुमचं. काय नाही चालू उचलतय तुझं आपलं काहीतरी केलंय. बरं ऐकलास शालग्याना फोन करा आणि उत्सवाचा सांगा ते का आणि त्याच्या सासवेक सांगूक सांगा नाही तर आयत्या वेळी नको तर काहीतरी टोंग ना काढतल. मी पांडुवाडा त्याच्या बागेत जाऊन येते. हा दुपारी जेवूकच येतल. चल गया गो चल गया. काय झालं कसलो विचार करत? सकाळपासून घरच्यांची लय आठवण येत. हे तो माझा उत्सव येता ना. घरातले सगळे आपली आठवण काढत असतले. हो तुमका सांगतय मी जेव्हा माका कळाक लागला ना थंयसून पहिल्यांदाच मी वेतोबाच्या उत्सवाक नाही हो घरा. आता आमचा देवाचा माडबन गजबजतला चाकरमान्याने अख्ख्या गाव भरतला. बंद घरा आता उघडतली आणि त्याच्यातून ना हसण्या किदळण्याचा आवाज येतलो. सगळीकडे वेतोबाच्याच नावाचं जप होतलो. आमच्या घराकडे पण हो आपण पण जाऊया नवे तो बाच्या उत्सवात नक्की. उत्सवात जावा फिरात जावा तुमका होय होय आता करा. हो मुंबई सुनिलो रजा घेऊन लग्नात त्याची तरी आठवण ठेवा. मुंबई कामात असा तो ते का जाऊ खाया मुंबई असं जर रजा घेऊन जाऊ आणि कामावरून काढून टाकला तर काय करतात? कामात शंभर काम पडली उत्सवात जात. रांगोळी रांगडा खेळा झाला असत ना तर तांदूळ वेचा. जेवण कधी करतल कधी गिरा गावताला झाला की भांडी घाल कळला? होय 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 करत काय राहुलं चल जात जाते. आम्ही याला संसार करताला उत्सवात जातात काय तशी जातात ना तास मी बघते. तिसरे मी तुझी सासू असे पण तुका मी आईची माया लावली. माका अगदी खरा खरा सांग तर रात्री खंय गेलं होतं तुझ्या वांगडा कोण होता? मी बघितलंय एका रात्री तुझ्या इतको बदल झालेलो. खरा सांग काल रात्री काय झाला होता?
खरा सांगते, तुम्ही माका इतकी माया लावला, चेडवा सारखा नांदवलास, पण माका आजवर या घर कधी आपला असं वाटलंच नाही. पहिल्या माणसात येऊन यशोदा हरवून गेली आणि कायमची तिसरी होऊन बसली तर माझं माका पण कळलं नाही. पण काल रात्री पहिल्यांदा माका आपलेपणाचं अनुभविलं. कसं तर माहित नाही, पण काल कुणीतरी यशोदेक जाग्या केल्या असं वाटलं. काल काहीतरी चमत्कार घडलो आहे, चमत्कार घडलो. मी कधी तुका आपलेपणाची माया नाही लावली काय? नाही आहे, तू गैरसमज करून घेऊ नको. मग तसं म्हणायचं नव्हता, तू असस म्हणून मी जिवंत असे, नाही तर केवळ मी मग संपवलं असते. काल रात्रीचा अनुभव काहीतरी वेगळंच होत, एवढं नक्की. काय गे, माझ्याबद्दल बोलत होतास ना? माका माहितीये बंदी म्याड हा, तिका खै काय बोलायचा, कसा वागायचा कळणार नाही ना, म्हणाल तिचा लगेच मोडला, असंच बोलत होतास ना? नाही नाही, खरं सांग. ताईनू, माका खोटा बोलूची सवयच नाही, आणि ती तुम्ही पण सोडा. पण मी ऐकलंय तुम्ही काय बोलत होता असता, भाई खैसून पण माहित करून घेतलो, मग जाका होईत ना, त्यासाठी तयार राहो. आई गो, तिच्याकडे तू लक्ष देऊ नकोस, माका बाई चाईल घेऊन ये. माझ्या चुकीची शिक्षा जर दुसऱ्यांना मिळत असेल, गुरासारखं बडवलं जात असेल, तर प्रायश्चित्त नको घ्यायला. तिसरी काल रात्री थैली होती हो, आणि त्यांना काय काय सहन करावं लागतंय ना तेही पाहिलंय. त्या किती प्रेम करतात तुमच्यावर, आणि तुम्ही तुम्हाला आवडत नाही हे माहित असताना सुद्धा त्या देवळात गेल्या कशासाठी? तुमच्यासाठी, तुमच्यावरचं संकट दूर व्हावं ह्यासाठी. आणि तुम्ही काय केलं? ठीक आहे, मग मी पण हेच केलं होत, मग मलाही तीच शिक्षा व्हायला हवी, मलाही तितक्याच वेदना व्हायला हव्यात जितक्या त्यांना झाल्या. कुठे चाललात परत राग काढायला? पण ह्या वेळेला लक्षात ठेवा, जेवढी शिक्षा त्यांना होईल ना त्याच्या दुप्पट शिक्षा मी स्वतःला करून घेईन. मग नाही विचारायचं कोणी केलं आणि का केलं. पण तिसरी तिचो पत्तो कोणी दिला? ताई, उत्सवाची वर्गणी घ्यायला आलोय, येतायस ना? वस्मी गोळ्या खायचं त्याने एका पाटल्याने दिसत. आता गोळ्या मामाला तंगडी तोडायला अशी धमकी दिल्यावर कशाला पाठवतोय आम्ही? म्हणत स्वतःच जाऊन बघावं कोण कुणाची कशी तंगडी तोडते ते. काय खोत बरोबर आहे ना? वर
वर्गणी घ्यायला आलात ना? होय. आत या ना मग. नको ताई, आत नको. उगाच तुम्हाला कशाला त्रास? परका माणूस बाहेरच बरा. परक कोण आणि आपलं कोण हे ओळखण्या एवढा अनुभव दिलाय जगा. माणसं ओळखण्यात नाही चुकणार. तुम्ही आत या आणि अशी बाहेरच्या बाहेर वर्गणी दिली ना तर माझं मन खात राहील. मला या आत या. बर घ्या आणि निघा. अहो काय फो, मस्करी करताय काय? हा तुमच्या घराची वर्गणी कधीच पोचली आमाशनी? यशोदेने दिली नाही का? आता ह्या घराची वर्गणी घ्यायला आलोय. काही देतीलच की यशोदा. त्यांचं नाव यशोदा आहे. ती गोड. तुम्ही त्यांना त्याच नावाने का नाही हाक मारत? त्यांनाही आवडेल. बायलेचं नाव तुमका काही सुन कळलं? मला त्यांचंच काय, त्यांचं तुमच्या पहिलीच दुसरीच सगळ्यांचं सगळं माहित आहे. भूत वर्तमान भविष्य सगळं. कस मनात येईल तर बोलू नको. अहो खरंच माझ्याकडे सगळ्यांच्या कुंडल्या आहेत. कुणाचे ग्रह कुठे फिरवायचं, कुणाच कोणाशी कुठे गाठ घालून द्यायची हे मला चांगलंच माहितीये. हो ड्युटीच आहे माझी ती. हा तुमच्या हातचं पाणी पण किती गोड लागते. खरंच मनापासून दिलायसा. बसमे साहेब, तुमका जर इतका सगळा माहिती तर आणखीन एक तुमच्या भलाच सांगताय. आमच्या कोकणात लोक खास कोकणी सल्लो. बाहेरून नेलेल्या माणसांना कोकण आवडत पण कळत नाही आमच्या कोकणातल्या जमिनी खूप सरपटणारी जनावर असत. जनावर म्हणजे सा, खुरसा, उणस, गांडर. त्यातलो एक जण जरी डसलो ना तर माणसा पाणी पिऊचो पण वेळ गावत नाही. म्हणान सांगताय जरा जपून फिरत जा. आज जे लोक तुमच्या नावाचं जप करत असत ना ते फक्त दोन दिवस हळहळतले. मग तस अचानक गेलो असं म्हणा, परत आपल्या कामात लागत. म्हणान सांगतय युवक जरा जपून. हा बरं झालं तुम्ही सांगितलं सर. आता माझं फक्त जमिनीकडेच लक्ष असत. नाही तुम्हाला काय नाही, निवांत बसा. तुम्ही निवांत बस. यो बघा, तुमच्या सल्ल्यामुळेच गावला यो आता. आलो तोडून आलो याला. चलो बाबा जा तुझ्या मार्गाने जा.
अरे बापरे, हा इथे कसा आला? अहो आता खोतच म्हणाले नाहीत काय, कोकणातल्या जमिनीत जनावरच जनावर असतात, त्यापैकीच एक फिरत आला असेल. पण आता येणार नाही, जीवन सोडलंय त्याला. माणसापेक्षा जनावरांना लई कळते यार. काय खोत, बरोबर आहे ना? येतो ताई. खरच लोक उगाच नाही ह्यांच्या नावाचा जप करत.